महाराष्ट्राचे पर्यटन, कला, संस्कृती व कृषी याविषयीची माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी राजेंद्र भोसले या यूट्यूब चॅनलच्या खालील दिलेल्या लाल सबस्क्राईब बटनवर क्लिक करा व सबस्क्राईब करा. फाल्गुन पौर्णिमेला हुताशी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव होलिका उत्सव यालाच होळी असे म्हणतात. माघ महिना संताच ऋतूंचा राजा असलेल्या वसंताचे आगमन होते. धरणी माता नवनवीन पानाफुलांनी बहरते. अनेक ठिकाणी ग्रामदेवतांच्या यात्रा उत्सवाला भरती येते. कुस्त्यांचे फळ गरजत असतात. सर्वत्र आनंदी आनंद पसरतो. अशा वेळी हा आनंद वाढविण्यासाठी येतो होळीचा सण. उत्तर भारतात यालाच दोल यात्रा होळी म्हणतात. महाराष्ट्रात शिमगा म्हणतात. याचाच अर्थ भारतात जरी वेगवेगळे प्रांत असले तरी संस्कृती मात्र एकच आहे. होळी हा सण वेगवेगळ्या प्रांतात आजही वैविध्यपूर्ण पद्धतीने साजरा केला जातो हे विशेष. यावरून भारतीय संस्कृतीची कल्पना येते. हा सण सर्व ठिकाणी संध्याकाळी साजरा करतात. खरं म्हणजे होळी हा सण निसर्गाची संक्रमण अवस्था सुचविणारा आहे. संक्रमण म्हणजे बदल. विविध झाडांचे पाने गळतात. वनश्रीची शोभा नाहीशी झालेली असते. सारे थंडीने बेजार झालेले असतात. आता या स्थितीत बदल होणार असतो. प्राणी मात्र आता जोम उत्साह येणार असतो ते सांगणारा हा सण. थंडीचे त्रासदायक दिवस संपल्याचा आनंद उत्सव साजरा करण्याचा हा सण. पानझडीने सृष्टीमातेचे अंगण अस्वच्छ झालेले असते. सगळीकडे पालापाचोळा पडलेला असतो. त्यामुळे अस्वच्छता सर्वत्र दिसते. आता ऋतुराज वसंताची स्वारी येणार. याला ही घाण अस्वच्छता कशी आवडेल. म्हणून पौर्णिमाच्या शुभ दिवशी ही अस्वच्छता नाहीशी करायला तिची होळी करायला पूर्वजांनी सांगितलेले आहे. या अस्वच्छतेच्या सोहळ्याला धार्मिक बनविलेले आहे. परिसर स्वच्छ असणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. होळीनंतर पुढे 5 दिवस वेगवेगळे उत्सव साजरे होतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड असते. होळीपासून 5 दिवस पुढे म्हणजे पंचमी या दिवशी रंगपंचमी साजरी करतात. पेटलेल्या होळीभोवती बोंबा मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीचे मानसिक दृष्ट्या देखील महत्व असावे. लोकांच्या मनात बऱ्याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात. ते समाजाच्या भीतीने किंवा शालीनतेने म्हणा प्रकट होऊ शकत नाही. म्हणून होळीच्या निमित्ताने ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग असावा. होळी म्हणजे सर्वांना गाठून टाकणाऱ्या थंडीला निरोप. होळी म्हणजे थंडीच्या दिवसात आपल्याला उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञपूर्वक केलेले प्रणाम. होळी मनुष्याला मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करण्याचा क्षण. होळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी होळीच्या आगीत गव्हाच्या ओंब्या वाजतात. कारण या दिवसात गव्हाचे पीक तयार झालेले असते. हे नवीन पीक अग्निदेवताला समर्पित करण्याची प्रथा आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळीवंदनाचा सण साजरा केला जातो. लोक एकमेकांना गुलाल लावून रंगाचे उधळण करतात. सर्वांनी एकत्र येणे बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जाते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी, श्रीमंती विसरून एकत्र येतात. होळीच्या दिवशी होळीका राक्षसनीचा वध झाला. हिरण्यकपशूचा भेद फसला. चांगल्याचा वाईटवर विजय झाला. सरते शेवटी सत्याचाच विजय होतो. होळी हा सण हा संदेश आपल्याला देऊन जातो. हा सण कसा साजरा करतात? या दिवशी अंगणातील थोडी जागा सारून त्याभोवती रांगोळी काढून मध्यभागी शेणाच्या गोऱ्या त्यात एरंडाची फांदी ठेवतात. एरंडाचा एक दांडा उभा करतात. त्याच्या भोवती लाकडे गोऱ्या रचतात. त्याची पूजा करावी. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. खेडेगावात सगळे गाव मिळून गोवऱ्या लाकडे गोळा करून सार्वजनिक ठिकाणी होळी करतात. तिची पूजा करतात. नंतर त्यात नारळ अर्पण करून खोबऱ्यांच्या वाट्या भाजून प्रसाद वाटतात. होळीच्या दिवशी घरात उपद्रव देणाऱ्या कीटकांच्या कणकेच्या आकृत्या तयार करून त्या होळीत टाकाव्यात. म्हणजे विषाणू नष्ट होतात अशी प्रथा आहे. होळीला 3 प्रदक्षिणा घालाव्या. होळी या सणाच्या निमित्ताने मनुष्याने आपल्या अंगी असलेले वैगुण्य, दोष, प्रवृत्ती याची होळी करावी. संपूर्ण वर्षाच्या शेवटी ह्या सर्व गोष्टी सोडून द्याव्यात हाच या सणाचा संदेश. महाराष्ट्राचे पर्यटन, कला, संस्कृती व कृषी याविषयीची माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी राजेंद्र भोसले या यूट्यूब चॅनलच्या खालील दिलेल्या लाल सबस्क्राईब बटनवर क्लिक करा व सबस्क्राईब करा.